तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा टी टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साली घेण्यात आलेल्या पेपरसाठी आलेली नवीन अपडेट. ती अपडेट कोणती आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया अपडेटला. 3.25 लाख उमेदवारांनी दिली टी ई टी. डॉक्टर नंदकुमार वेडसे, कुठंही अनुचित प्रकार घडला नाही. पुण्यावरून माहिती आलेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे रविवारी दिनांक 10 रोजी राज्यातील 1023 परीक्षा केंद्रावर परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी 2024 आयोजन करण्यात आले होते. टी ई टीसाठी नोंदणी केल्यांपैकी 3,29,346 पैकी 93.5% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी सांगितले. डॉक्टर बेडसे म्हणाले, राज्यातील 1023 केंद्रावर नियोजित वेळेत परीक्षा पार पडली. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी उमेदवारांच्या तपासणीसाठी आवश्यक यंत्रणा बसविण्यात आली होती. तसेच प्रत्येक केंद्रावर परीक्षा दालनात CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते. परीक्षार्थी उमेदवारांची फेस रिकग्निशन आणि थंब व्हेरिफिकेशन घेण्यात आले. प्रत्येक जिल्हा कक्ष आणि परीक्षा परिषद कार्यालयातील राज्य निरीक्षण राज्य नियंत्रण कक्षाकडून परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी AI मार्फत नजर ठेवण्यात आली होती. जिल्हास्तरावर शिक्षण अधिकाऱ्यांचे परीक्षेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडावे यासाठी उत्तमपणे काम केले. टी ई टी पेपर 1 साठी 428 परीक्षा केंद्रावर 1,92,259 तर पेपर 2 साठी 595 केंद्रावर 1,87,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. सुमारे 60% म्हणजे 24,606 उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. पेपर आणि पेपर प्रविष्ट झाले विद्यार्थी आणि उपस्थित परीक्षार्थी संख्या बघूया. पेपर 1 साठी प्रविष्ट झालेले परीक्षार्थी होते 1,52,605. उपस्थित विद्यार्थी परीक्षार्थी होते 1,42,259. त्याचप्रमाणे पेपर 2 साठी परीक्षा देणारे विद्यार्थी होते 2,01,347 आणि उपस्थित परीक्षार्थी होते 1,87,087. एकूण उमेदवार परीक्षार्थी होते 3,53,992 तर उपस्थित परीक्षार्थी होते 3,29,346 एवढे परीक्षार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.